आणि प्रदीप केशव पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला मिळाले आहेत, त्यांचेही पण आपण आभार व्यक्त करूया। पाणी पाहून सर नितीनजी पाटील साहेब आणि चेंडू चे पुरस्कर्ते आहेत ते प्रेमजी पाटील साहेब, या सगळ्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया। मॅच चालू झाली, ग्रीन सिग्नल मिळतो अंपायर कडून आणि सेकंड मॅच तुमच्या समोर। टॉस जिंकला वमजे संघाटी, गोलंदाजी घेतली आणि पहिलाच बॉलर गोलंदाजी मार्कवर आहे। प्रणय मात्रेच्या पहिल्याच बॉलवर समाचार घेतोय, वेलकम करतोय प्रणयच चार धाव संख्येने चौकार। अगदी दिशा दिली, फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला फाडले क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलं। चार धावा मिळत आहे, चार धाव संख्येने श्री गणेश करतोय गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ। गोलंदाजाचा फुटचा बॉल यावेळेस शॉर्ट थर्डबॅट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव जरूर मिळते आणि पाच धावा धावपळ लागल्यात। नेवाळी संघाच्या विरुद्धात वामचे संघ मात्र खेळतोय, दुसरी मॅच तुमच्या समोर आहे। ही मॅच सुद्धा अगदी टफ पाहायला मिळणार आहे, शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच कदाचित जाऊ शकते, कारण नेवाळी संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आणि तेवढाच बलाढ्य तो वामचे संघ। वामचे संघ अगदी वेळेवर इथं उपस्थित झाला, नेवाळी संघाला काही कारणास्तव मात्र लेट यावं लागलं आणि त्याचमुळे कमिटीने निर्णय घेतला 2 रनांच्या पॅनल्टीचा, म्हणजे धावा जास्त कराव्या लागतील नेवाळी संघाला पहिल्यांदा बॅटिंग करत असताना। डॉट बॉल येतोय, कमबॅक करतोय गोलंदाज, सलामीवीर आहेत मैदानामध्ये। राजेश आणि महेंद्र ही जोडी मैदानामध्ये आहे आणि राजेशने सुरुवात केली ती चौकाराने आणि पाच धावा धावपळ लागताना गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या। प्रणय म्हात्रेचं हे षडक चालू आहे, पॉवर प्लेचं पहिलं षडक, मागच्या इनिंग मध्ये पहिलं षडक मागडं पडलं होतं। चांगला बॉल यावेळेस, वेगाने स्वार होणारा चेंडू, पंचांकडे बोटी दात मागितली जाते, पंचांकडे अशाभूत नजरेने सगळे खेळाडू मात्र पाहतात, परंतु पंचांचा निर्णय डटआउट देण्यात आलाय, त्यामुळे तटस्थ आहेत पंच। गोलंदाजाचे अपील, त्याचबरोबर सगळे खेळाडू एकवटले होते, त्यांना माहित आहे ही विकेट फार महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी प्रयत्न सुद्धा केले परंतु प्रयत्नाला अपयश आलं। डॉट बॉल मात्र जरूर मिळतोय, पाच धावा धावपळ लागल्यात। प्रणय म्हात्रे काय कमबॅक करते, पहिला चौकार म्हणजे फुलटॉस चेंडू गेला ती चुकी मात्र विसरता, पुढे काय करायचंय हे मात्र त्याला समजलं आणि त्यांनी काय गोलंदाजी केले, हे तर खेळावं लागेल ते महेंद्र पाटीलला। दोन चेंडू सलग त्यांनी डॉट केलेत आणि इथून जर त्यांनी प्रहार केला, इथून जर चांगला धावा त्यांनी केला तर धाव संख्या मात्र वाढू शकते। फुलटॉस बॉल होता, इनसाइड एज, इथे अगदी क्रीज सोडली होती फलंदाजाने, थांबवलं राजेशने शेवटच्या क्षणी आणि डॉट बॉल जरूर येतोय। माहिती आहे राजेशला की चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राच्या हातामध्ये होता आणि त्याचमुळे करत इथे धावचीच्या स्वरूपामध्ये राजेश बाद झाला असता आणि इथे थांबवलं महेंद्र या खेळाडूला आणि चार पाच चेंडू आतापर्यंत संपले आणि फक्त पाच धावा दिल्यात। काय गोलंदाजी गोलंदाज करतोय, अचूक टप्पात अचूक लेंथवर गोलंदाजी करताना हा गोलंदाज। पहिल्या मॅच आपण पाहिली 90 धावा सर्वोच्च धाव संख्या या स्पर्धेमधला, परंतु समालोचक कक्षेला सलामी देताना येतो हा चेंडू 6 धावसंख्येसाठी षटकार। षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा बिनबाद 11 अशी सुरुवात आहे गौरी स्पोर्ट नेवाळी संघाची। प्रणय मात्रेचं पहिलं षटक मागडं पडलं, आता नवीन गोलंदाज येतोय तेजस मुकादम। तेजस मुकादमला आता गोलंदाजी चांगली करावी लागेल, कमबॅक करावा लागेल आणि महत्वाची विकेट असेल ती राजेशची। राजेश जर इथं थांबत नाहीये तर त्याच्यासाठी 50-60 धावा कमी आहेत आणि त्यामुळे राजेश धावा वाढवण्यासाठी जरूर प्रयत्न करेल, परंतु रोखण्यासाठी वामजे संघ मात्र तयार आहे। बघू येणारे चार षटक शिल्लक असतील आणि चार षटकामध्ये किती धावा येणार,
काल सर्वोच्च धावसंख्या होती 72 आणि आज पहिल्या सामन्यामध्ये 89 धावा केल्या. म्हणजे क्रिकेटमध्ये बरंच काही घडू शकतो. क्रिकेट हे विक्रम तोडण्यासाठीच बनलेले असतात हे दाखवून देताना मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळलं. परंतु हा सामना खरं तर नेवाई संघाच्या विरुद्धात वामजी संघ आहे. नेवाई संघाकडे बॅटिंग आले आणि नेवाई संघ किती धावा मात्र करणार याकडे सुद्धा सर्व प्रेक्षकांचं मात्र नजर लागल्यात. षटकाला आरंभ, दुसरं षटक चालू. तेजसचा हा बॉल ह्यावेळेस एक्स्ट्रा कव्हर गॅपमधून काढण्याचा प्रयत्न. लॉगअपचा खेळाडू वायडिश लॉगअप मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळलं. एकच धाव मात्र जरूर मिळते. एक धाव संख्येच्या मदतीने 12 धावा धावपलकावर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. यष्टीरक्षकाच्या मागे दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. फ्लाइंग स्लिप लेग स्लिप लावण्यात आलाय. गल्लीमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केलाय. लेग स्लिप आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी पॉइंटमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा करण्यात आलाय. चांगलं क्षेत्ररक्षणाचं जाळं वामजी संघाकडनं आहे. चांगला बॉल ह्यावेळेस असं वाटलं होतं की मोठा स्ट्रोक येऊ शकतो का काय, परंतु चांगला बॉल इथं पडताना गोलंदाज तेजस मुकादमचा. इथे दोन चेंडू त्यांनी चांगले हाताळलेत आणि दोन्ही चेंडू अगदी चांगले फेटताना आपल्याला पाहायला मिळले. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगले चेंडू पाहायला मिळाले होते. चौकार जरूर आला फुलटॉस बॉलवर, त्यानंतर कमबॅक केलं होतं गोलंदाजाने, परंतु शेवटच्या बॉलवर प्रहार चढवला बॅट्समन महेंद्र पाटीलने आणि धावा मात्र वाढवल्या. गोलंदाज तयार. पुढचा बॉल दांडी गुल केली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. बाद होणारा फलंदाज आहे तो महेंद्र पाटील. बऱ्याच वेळा आपल्याला हा पाहायला मिळतं, कारण आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा बॉल टाकताना सुद्धा बोलतो, त्यामुळे पंचांना सुद्धा डिस्टर्ब होतं. परंतु इथे विकेट जाते कोणाची, तर महेंद्र पाटील बाद झालाय आणि त्यांनी षटकाराने मात्र स्वतःचं अकाउंट उघडलं होतं असं वाटलं होतं संघाला, मात्र पुढे नेण्याचं तो काम करेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय धीरज काताराव. अजून एक विकेट मिळते गोलंदाजाला. मागून दांडी गुल केली, मागचा दार उघडा ठेवला आणि चोर चोरी करून निघून गेला असंच म्हणावं लागेल. दोन बॅक टू बॅक विकेट मिळतोय ते गोलंदाज तेजस मुकादमला. हा गोलंदाज दोन सलग विकेट मिळवले या गोलंदाजाने आणि दोन्ही चेंडू हे अगदी बोल्ट केले, म्हणजे अगदी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. परंतु विकेट अट्रिकला संधी असेल. गुणलेखक सर आम्हाला सांगतात की कालच्या दिवसामध्ये एक पहिली विकेट अट्रिक मिळवणारा गोलंदाज सुद्धा ठरला आहे, परंतु दुसरी विकेट अट्रिक होणार का नाही या स्पर्धेमध्ये यासाठी सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि विकेट अट्रिकच्या उंबाट्यावर गोलंदाज आहे तेजस मुकादम. महेश पाटील नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय. महेश पाटील आणि राजेशला एक चांगली इनिंग खेळावी लागेल, एक पार्टनरशिप करावी लागेल आपल्या टीमसाठी. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 12. चार बॉल संपलेत. गोलंदाजाचा विकेट ट्रिक बॉल फुलटॉस होता. चेंडू मात्र जातो वायडिश लॉगअप क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र जरूर मिळते. एक धाव संख्येच्या मैत्रीने 13 धावा धावपलकावर लागल्यात. प्रयत्न करावे लागतील आता राजेशला आणि त्याच्या जोडीला आहे तो महेशला की धावा कमी आहेत.
धावा वाढवणं गरजेचं आहे. दुसरं षटक मार्गस्थी आहे आणि दुसऱ्या षटकावर तुम्हाला प्रहार करायचे आहेत, कारण पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि ह्यानंतर अगदी क्षेत्ररक्षणे खुल्लं होणार आहे. पुढचा बॉल या ओव्हर मधला शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू होता, षटक क्रमांक दुसरा इथं समाप्त होतोय. दोन षटकाचा खेळ इथं संपला आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर 6.50 सरासरीने 13 धावा फलकावर लागल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये गौरी स्पोर्ट नेवाळी संघाच्या. अक्षय इलेव्हन नागाव संघ आपण कुठे जायचं नाही, यानंतर लगेच दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच तुमची होणार आहे. अक्षय इलेव्हन नागाव संघ आपण कुठेही जायचं नाही, यानंतर तुम्हाला लगेचच दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच खेळायची. यातून जो संघ विजय होईल तो तुमच्या संघाविरुद्ध मात्र खेळणार आहे. दोन षटकानंतर 13 धावा फक्त कमी धावा आहेत. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की पॉवर प्ले ह्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले असतो की धावा मात्र येतात. मागच्या मॅचमध्ये रोहित पाटीलनी सांगितलं की धावा कशा कराव्या लागतील, ते धावा त्यांनी दाखवल्या. 26 धावा त्यांनी षटका मागे मात्र घेतल्या, तशा षटका मागे घेणं फार गरजेचं होतं. दोन षटक मात्र संपले जे पॉवर प्लेचे होते, ते पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर आता 5 विभागामध्ये 5 क्षेत्ररक्षक विखुरले जाणार आहेत आणि ते पाहूया आपण 3 षटकामध्ये याच 5 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून मात्र आता धावा मात्र करायचे आहेत. तर राजेश आणि महेश या खेळाडूला क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लावण्यात आले, लॉंग मिडविकेट मध्ये आहे, लॉगआउट मध्ये आहे, लॉगअप मध्ये आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हे 5 क्षेत्ररक्षक 5 विभागामध्ये विखुरले गेलेत आणि गोलंदाजी मार्क वर येतोय अक्षय खैरे. पहिलाच बॉल ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, कोलवरचा टप्पा, परंतु हेलिकॉप्टर शॉट मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. अपयश जरूर येतो या फलंदाजाला, परंतु इथून प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. धावा मोजक्या आहेत, इथं धावा तुम्हाला करावे लागतील, कारण या मैदानाच्या परिसीमा जर तुम्ही पाहिल्या तर खूप कमी आहेत आणि त्या परिसीमा खूप कमी असल्यामुळे तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे. गोलंदाज अगदी सक्षमरित्या गोलंदाजी करतोय, त्याचं कारण म्हणजे पुढचे जे दोन गोलंदाज होते प्रणय आणि तेजस यांनी आपल्यातून गोलंदाजी केली होती आणि तेजस पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतो ह्या चौकार. आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण गीत ऐकलं, प्रत्येक मावळा हा माझा गड किल्ला, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि मावळ्यांनी सांगितलं लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जन्माला राहावो. परंतु यावेळेस गॅप मधून चेंडूला काढण्यात आलाय, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न यशस्वी होतोय. दोन धावा जरूर मिळतात दोन्ही बॅट्समनला आणि या दोन धाव संख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या, त्या गुणलेखक सर आम्हाला माहिती पुरवत आहेत. ते 19 धावा डावकुरा फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये डावकुऱ्या फलंदाजांनीच धावा मात्र केल्या थोडी इनिंग मध्ये आणि आताही या डावकुऱ्या फलंदाजाला आता संधी आहे, कारण जर तुम्ही फटकेबाजी केली, धावा वाढवल्या, तर समोरच्या संघावर दडपण मात्र वाढणार आहे. दडपण वाढवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण तुम्हाला माहिती आहे आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही कुठलीही लढाई मात्र जिंकू शकतात, फक्त लढणं फार गरजेचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दात मागितली होती, शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता, परंतु मिळते एक धाव आणि या एक धाव संख्येच्या मदतीने धावफलका धावा लागल्या त्या 20 धावा 4 चेंडू आतापर्यंत संपलेत. बॅटच्या साहाय्याने ही धाव आली होती, 20 धावा धावफलकावर लागल्यात. राजेश आपल्या भाऊ मधली ताकद, मोठे मोठे स्ट्रोक खेळणं फार गरजेचं आहे, कारण फक्त 20 धावा लागल्यात. आतापर्यंत गोलंदाजांनी हुकूमत गाजवले. ऑन साइड ला खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सोपी कॅच, बाद व्हावा लागेल राजेश या फलंदाजाला. 3 गडी बाद झालेत आणि धावा इत्या फक्त 20.
असता हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला असता, परंतु गोलंदाजाने आता यावेळेस यश मिळवलं आणि विकेट मिळवली ती मोठी राजेशची। राजेश बाद झाल्यानंतर आता 20 धावा फलकावर आहेत। नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलाय तो नितेश कातारा, हाही चांगला फलंदाज आहे, परंतु नितेशला आता महेशला घेऊन मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल। 20 अवघ्या धावा फलकावर लागल्यात, गोलंदाजाला मिळालेलं पहिलं यश होतं। अक्षरचा असं शेवटचा बॉल या ओव्हर मधला, तिसरी ओव्हर मात्र समाप्त होताना आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे, परंतु आतापर्यंत केलेलं कमबॅक आपण पाहू शकता। प्रणय टाकलं होतं ते 11 धावसंख्येचं षडक आणि तेजस मुकादम गोलंदाजी 2 धावा आणि 2 विकेट, अपलातून गोलंदाजी, गोल्डन षडक म्हणावं लागेल ते गावदेवी वामजे संघासाठी। ऑफसाईडला खेळलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय, 2 धावा सहजरित्या पूर्ण करताना दोन्ही खेळाडू आणि 3 ओव्हर इथं संपतात। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 22 आणि अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे, परंतु 2 षटकामध्ये धावा येणार की नाही हे पाहणार आहोत थोड्याशा विश्रांतीनंतर। बावीस धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या गोलंदाजी मार्कवर विश्वास ठेवलाय प्रणय मात्रेवर। असं वाटलं होतं तेजस मुकादमला गोलंदाजी देऊ शकतात का, कारण तेजस मुकादमने फक्त 2 धावा 2 विकेट मिळवल्या, एक चांगलं षडक पडलं होतं, परंतु कर्णधाराने वेगळी रणनीती आखली। प्रणय जो प्रामुख्याने गोलंदाज आहे त्या गोलंदाजावर पुनश्च भरोसा ठेवलाय, विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला सार्थक गोलंदाजी हा करणार का याकडे सुद्धा लक्ष। जोडी आहे मैदानामध्ये नितेश आणि महेशची आणि हे जोडी काय कितपर्यंत धावा मात्र करणार याकडे सुद्धा लक्ष। 22 धावा 2 ओव्हरचा खेळ असू शिल्लक आणि 34 ओव्हर प्रगतीपथावर पहिलाच बॉल, या वेस्वेगाडी बॉल अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, डॉट बॉलचा खेळ इथं सप्लाय, इथं थांबवलंय फलंदाजी करणाऱ्या टीमला, इथं फलंदाजी चांगली झाली पाहिजे, 50+ धावा तुम्हाला कराव्या लागतील तरच तुम्ही फायटिंग देऊ शकता या टीमला, परंतु थांबवले खऱ्या अर्थाने गोलंदाजी करणाऱ्या संघाने आणि निर्णय मी तर म्हणेल आतापर्यंत योग्य केलाय वामजे संघाने। स्लोवर बॉल होता, गती परिवर्तन, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधाराने घेतला आणि का घेतला त्याचं कारण म्हणजे गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी ते करतात, धावा वाचवल्यात, 22 वर समीकरण आतापर्यंत थांबवलंय, गोलंदाजाची हुकूमत आतापर्यंत गाजवताना परंतु फलंदाजी आता कवपर्यंत कमी होते, त्याचं कारण म्हणजे महेंद्र बाद झाला, त्याच्या मागोमाग धीरज सुद्धा बाद झाला आणि राजेशने सुद्धा विकेट टाकली आणि आत्ता मिडल ऑर्डर मधले 2 फलंदाज मैदानामध्ये। कोलवरचा टप्पा होता, ऑन साईडला मात्र खेळलाय, मिड विकेट मध्ये चेंडू गेलाय, थोडस लेझी क्रिकेट, 2 धावा जरूर मिळतात दोन्ही बॅट्समनला आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने जिथं स्कोर थांबला होता तो आता वाढणार, 2 धावसंख्येने आणि धावसंख्या पोहोचली 24 धावा। फलकावर आहेत प्रणय गोलंदाजी मार्कवर, ऑन साईडला खेळलाय, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव जोरात घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण, 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल जरूर होणार, 26 धावा तुमच्यापर्यंत पोहोचतील, 26 धावा धावफलकावर लागल्यात, परंतु काय क्रिकेट आहे, पडवेलमध्ये आल्यानंतर अगदी मनसोक्त पाहायला मिळतं क्रिकेट, कारण भरपूर मोठे मोठे आयोजन आपल्याला पनवेल नगरीमध्ये पाहायला मिळतात, त्याचं कारण म्हणजे क्रिकेटमधली आवड, क्रिकेटमध्ये तुमची आवड असली पाहिजे। यावेळेस खरातरी मारलेला फटका गल्लीमध्ये चेंडू जातोय, चेंडू खरातर फसवा टाकला होता गोलंदाजाने, असं वाटलं होतं की हा चेंडू क्षेत्रक्षेत्राच्या हातामध्ये जाऊ शकतो, परंतु एकच रन मात्र मिळाले आणि धावसंख्या 27 वर। पण चर्चा करत होतो क्रिकेटवर, प्रत्येक तालुक्यामध्ये भरपूर क्रिकेट होत आहे, परंतु रायगड जिल्हा
एकमेव असा जिल्हा आहे की ज्या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त क्रिकेट खेळला जातं आणि रायगड जिल्ह्याला क्रिकेटची पंढरी का म्हटली जाते, कारण रायगड जिल्ह्याचं नाव हे अक्काती देशांपर्यंत गेलंय, कारण याच रायगड जिल्ह्यामधले खेळाडू अकादी देशांमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतात। चार षटकाचा खेळ संपला मित्रांनो, चार षटकामध्ये धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 27, अजून शेवटची ओव्हर राहिले, या ओव्हर मध्ये जर कदाचित 20-25 धावा आल्या तर समोरच्या संघाला मात्र अडचण निर्माण करू शकते, परंतु या शेवटच्या ओव्हर मध्ये धावा येतील की नाही हे आपण नक्कीच पाहूया। बघा प्रयत्न झाले पाहिजे आता गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाकडनं। चार षटकामध्ये काय झालं ते सोडून आता पाचव्या षटकामध्ये आणि अंतिम षटकामध्ये तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल, कारण आपण नेहमीच म्हणतो की कार्य जरी तुमचे छोटे असले तरी चालतील, परंतु तुमचे प्रयत्न हे मोठे असले पाहिजेत। जे काही कराल ते तुमच्या हिमतीवर करा, नाहीतर गमतीवर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवायला बसले। तुम्हाला हिंमत राखावी लागेल, मेहनत करावी लागेल, आपला जो दबदबा आहे टेनिस क्रिकेटमध्ये तो दबदबा तुम्हाला दाखवावा लागणार आहे। आता शेवटची ओव्हर बाकी आहे आणि या ओव्हरवर तुम्हाला आक्रमण करावंच लागणार आहे। गोलंदाजी मार्कवर येतो अक्षय पाटील आणि समोर आहे तो महेश पाटील। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न करतोय नितेश। व्हाइट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा दाब मिळेल, परंतु रनआउटच्या साह्याने महेशला बाद व्हावं लागतं।
त्यांचे मित्र प्रवीण टेंबे सरांकडे आपण जाऊया, त्याच्या अगोदर जाऊया संधी देऊया डीजेला. ओपनिंग जोड़ी पाठवायची आहे. 37 धावांचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम वीआरसीचे चषक 20-22 पर्व क्रमांक 15 आणि वीआरसीचे संपूर्ण संघ आयोजकाच्या कमिटीमध्ये जो संघ खेळताना आपण पाहिलाय, आमचे जीतू पाटील असतील, वैभव पाटील, रुपेश नेरुलकर, बालादादा पाटील, त्यानंतर त्यांचा संपूर्ण स्क्वॉड इथे आयोजकांच्या भूमिकेमध्ये तयार आहे. मयुरेशने खूप चांगलं म्हटलं की एखादी झाड लावणं सोपं असतं परंतु त्याला जगवणं कठीण असतं. आणि 15वं आपण वर्ष पाहतोय बालादादा पाटील, तुमच्या संपूर्ण कमिटीकडून कौतुक करावं लागेल कारण भरपूर संघ वेगळे होतात त्यामुळे आयोजन करू शकत नाही असे देखील सिच्युएशन निर्माण होते, परंतु तुम्ही 15 वर्ष पूर्ण करतायत आणि तुमची एकता खूप मोठी आहे. कारण VRCC आपण नाईट रजनी देखील पाहिली असेल पेंदर गावामध्ये, त्यानंतर डे स्पर्धा पाहतो, हे संपूर्ण आयोजन तुमचे एकतेमुळे होतात आणि संघांमध्ये एकता असली पाहिजे. आज आपण अनेक गावात ABCD 4-5 संघ पाहतो त्यामुळे मोस्ट ऑफ आयोजन होत नाही, परंतु VRCC चषकामध्ये चांगली एकता आहे. आज संपूर्ण गाव एक आहे आणि ग्रामस्थ मंडळ पेंदर यांच्याकडून आपण ही सुंदर स्पर्धा पाहतो आणि ग्रामस्थ मंडळ पेंडर यांचं मनापासून आभार व्यक्त करूया कारण चांगलं असं 15वं वर्ष आणि सुंदर आयोजन यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. मॅन ऑफ द सिरीजची बाईक उन्हामध्ये चमकताना आपण पाहतोय. हिरो बाईक, एक हिरो त्याच्यावर बसणार आणि ते जिंकणार आणि हिरो सारखी कामगिरी तुम्ही केली पाहिजे हिरो बाईक जिंकण्यासाठी. स्पर्धेमध्ये जो सर्वाधिक चांगला खेळ करेल, जो हिरो बनेल, त्याला हिरो मोटरसायकल बाईक 2-व्हीलर इथे देण्यात येईल. मालिकावीर स्पर्धेची खासियत, स्पर्धेचं आकर्षण. चेंडू फेकायचा आहे मैदानामध्ये, फलंदाजांना पुन्हा एकदा चेंडू चेक करायचा आहे. सर्वांची नजर IPL च्या ऑक्शन कडे आहे. आज IPL ऑक्शन, लखनऊ आणि अहमदाबाद दोन संघ IPL मध्ये नवीन आहेत. लखनऊचे संघ नायक KL राहुल सर्वाधिक किंमत 17 करोड. KL राहुलला 17 करोड मध्ये कॅप्टन म्हणून लखनऊ संघाने घेतलं आणि मुंबई इंडियन्स मध्ये हार्दिक पांड्या यावेळी पाहायला मिळणार नाही. हार्दिक पांड्या अहमदाबाद संघाचा संघ नायक बनलाय आणि हार्दिक पांड्याला देखील 15 करोड मध्ये विकत घेतलं. हार्दिक पांड्या एक अतिशय गरीब असा व्यक्ती होता, खेळाडू होता, परंतु क्रिकेटमध्ये मेहनत करून तो क्रिकेटपटू बनला आणि भारतामध्ये सर्वाधिक महागडे घड्याळ कोणाकडे असेल तर हार्दिक पांड्याकडे. मला वाटतं 6 करोड रुपये त्या घड्याळाची किंमत आहे आणि सर्वात महागडा एक चांगला क्रिकेटर तुम्ही बनला ना, लेदर क्रिकेट चांगलं खेळलं तर तुम्ही करोडपती बनू शकता. लेदर क्रिकेटची खासियत असते IPL मध्ये एक संघामध्ये खेळताना तुम्हाला भरपूर करोड रुपये दिले जातात. अंपायर ग्रीन सिग्नल. सुभाषजी म्हात्रे आणि बालाजी म्हात्रे यांचं आगमन झालं व्यासपीठावरती. VRCC चषकाच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत. पहिला बॉल 1 रन घेण्याचा
आपण प्रयत्न पाहिला आणि एक धाव पूर्ण. किरण चोरमेकर हा खेळाडू WPL मध्ये भरपूर चांगलं प्रदर्शन केलं, त्याचा संघ चॅम्पियन बनला तो किरण चोरमेकर. आणि आता स्ट्राईक इन वरती प्रणय म्हात्रे, पहिला क्रमांकाचा गोलंदाज, 11 धावा दिल्या प्रणयने. ओ फटका खूप चांगला आहे बॅक कव्हर स्क्वेअर लेग कडे, पॉवर प्लेचा संपूर्ण फायदा उचललाय, चेंडू सीमा पार, फंटास्टिक चौकार. चौकार, षटकार, डबल, सिंगल, चार बॉल मध्ये धावा आल्यात, एकूण 13 धावा आल्यात चार बॉल मध्ये. नितेश कातारने हा थ्रो फेकलाय. नितेश कातारा पहिले वेबसाइटर त्यांना आपण म्हणू शकतो. टेनिस बॉल मध्ये त्यांचं खूप चांगलं मोठं योगदान आहे. 2011-12 मध्ये वेबसाइट मध्ये त्यांनी पदार्पण केलं होतं. नितेश सुरुवातीला खेळाडू मोजत होते, त्यांचे 11 खेळाडू होत नव्हते. त्यानंतर आपण त्यांचे 12 खेळाडू पाहिले. सर्व खेळाडूंना स्कॉट, त्यांना ड्रेस कोड आपण पाहतो. या स्पर्धेची ओळख 12 टी शर्ट. समोर फटका गॅप मध्ये खेळलाय, डीप लॉंग ऑन मध्ये, फिल्डर वेगाने जातील, थोडे फंबल आणि फलंदाजाने उचललेला संपूर्ण फायदा. 3 धावा घेण्याचा प्रयत्न किरण, बॅक साईडला पुन्हा एकदा मागे जातोय आणि पंच भाला पाटील यांचा सिग्नल, ओव्हर समाप्ती, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. इथे गावदेवी वामजा संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 16 धावा. कारण तुम्ही आपल्या गावाचं नाव रोशन करतायत. आज एक एक खेळाडूमुळे गावाची नावे आपल्याला माहिती आहेत की हा वावंजा गाव, हा नेवाली गाव, पेंढर गाव. जितकं चांगलं क्रिकेट खेळला ना, तितके लहान लहान मुलं देखील तुमच्या गावाला ओळखतील. ओ फुलटॉस बॉल होता, विकेट किपर थोडेसे फंबल झाले, किरण रनआउट होणार की काय, परंतु रनआउटची संधी गमावली. अति गाई संकटात नाही, राजेश कातारा थोडे नाराज, गोलंदाजाने स्वतः विकेट सोडला, रनआउटची संधी गमावली, किरणला संधी मिळाली पुन्हा.
परंतु विकेट येत नाही. प्रणय मात्र तयार. बॅकफुटला गेले होते. समोर बॉल खेळायचा होता. चेंडू थोडा टर्न झाला लाईन मध्ये. परफेक्ट हा डॉट बॉल. रिप्ले मध्ये तुम्ही कट होताना हा चेंडू पाहू शकता, जो लेग स्टंप वरून ऑपस्टन कडे थोडासा वळतोय. एक वळणारा चेंडू, कटिंग बॉल फेकले जातात. गोलंदाजाकडे व्हेरिएशन असलं पाहिजे. व्हेरिएशन असल्यानंतर चांगली गोलंदाजी तुम्ही करू शकता. आणि कटिंग बॉल प्रणय मात्रेला बीट करतायत. समोर फुलटा चेंडू घेतला. बॅट वरती खेळाडू आहे, झेल बाद. पहिला विकेट प्रणय मात्रे बॅक टू डग आउट. यावेळी आपण पाहू शकतो विकेट आलाय पहिला. प्रणय म्हात्रे 16 धावा बनल्या, 3 चेंडू लगातार डॉट. मॅच मधली टर्निंग पॉइंट ओव्हर ठरेल महेश पाटीलची. समर बॉल खेळलायत. क्लास टायमिंग. किरणच्या बॅट मधून षटकार. स्ट्राईक साठी किरण तडफडत होता. जेव्हा 3 बॉल डॉट आले, अखेरकार स्ट्राईक मिळाली. चेंडू आणि बॅटचा फेस कोला. चेंडूला पाठवला डीप लॉंग ऑफच्या वरून, सरळ ब्लॅक स्क्रीनच्या वरून. चेंडू सीमापार षटकार. धावेंचं आणि चेंडूंचं अंतर पुन्हा एकदा कमी होतोय. 21 धावा 22. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. स्टँड अँड डिस्पॅच. खडे खडे स्ट्रोक कन्व्हर्ट करतोय. आणि सरळ चेंडू सीमापार षटकार. डब्ल्यू पी एल मध्ये आपली छाप सोडली. आणि आता पेंदरच्या मैदानावर आपली छाप सोडतोय. तर नेवालेचे खेळाडू थोडेसे नाराज आहेत. आणि सुजल भोईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. न एक्साइटमेंट. षटकार आल्यानंतर खेळाडू थोडे नाराज आहेत. हॅट्रिक बॉल असेल षटकारांसाठी. 3 चेंडू डॉट आणि त्यानंतर लगातार 2 षटकार. 14 चेंडू डॉट येतोय. या ओव्हरमध्ये धावा आले 11-12. 2 षटकाराच्या माध्यमाने एंड ऑफ द 2 ओव्हर्स. गावदेवी वामजा टीमची 19 धावसंख्या. 37 चा पाठला करत असताना 28 धावा. आता येणारे 3 ओव्हर आणि मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता असेल फक्त 9 धावेची. चला नागाव संघाचे कॅप्टन टॉस साठी या आपण. सचिन पाटील यानंतर नागाव संघ खेळणार, कारण विजय संघ खेळतील. त्यामुळे ही मॅच जो जिंकणार तो नागाव संघाविरुद्ध 2 हात करेल फाईट. मॅच नंबर 2. 3 ओव्हरमध्ये 9 धावा वाचवायच्या आहेत. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा लॉन्च करतायत. फटका फसलाय हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता. सुभाष गोंदलेचे पारी समाप्त. शून्यावरती सुभाष परततोय. परंतु फारसा नाराज नसेल सुभाष, कारण त्याला माहिती आहे की किरण ऑन फायर आहे. किरणने 2 षटकार मारले आणि 17 बॉलमध्ये 9 धावा इझिली चेस होऊ शकतील. आमचे जितू पाटील भरपूर मेहनत करतायत. जितू पाटील त्यांच्या कानाला फोन लागलेला आहे. संघाने इन्व्हाइट ते करतायत अगदी चष्मा परिधान करून. त्यांचा डॅशिंग लुक आणि फिटनेस खूप चांगला आहे. जितू पाटील 40+ मध्ये लवकरच ते खेळतील. 17 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. पहिला विकेट आलाय तो म्हणजेच दुसरा विकेट आलाय. 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. पहिला विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की गोलंदाजी चांगले, परंतु त्यानंतर हा 9 बॉल. दुष्काळात 13 महिना असेल, कारण धावा कमी आहेत. 9 बॉल आणि प्लस फ्री हिट बॉल. धावांचं अंतर कमी झालंय. फ्री हिट बॉल टेस्ट क्रिकेटमध्ये कधीच दिला जात नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये भरपूर ओव्हर असतात, त्यामुळे फ्रीड बॉल नसतो. वन डे, टी ट्वेंटी आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही फ्रीड बॉल पाहिलाय.
फ्री बॉल सीमा पार षटकार आणि मॅच फिनिश आपण म्हणू शकतो. गावदेवी वामजा संघाने इथे मॅच फिनिश केली आणि जिंकला सामना. किरण चोरमेकरने तिसरा षटकार मारला आणि ही वन साइड मॅच पुन्हा एकदा आपण पाहिली, जी पहिली वन साइड मॅच होती आणि दुसरी मॅच देखील वन साइड. पहिल्या मॅच मध्ये 90 धावा होत्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये लो स्कोरिंग फक्त 37 धावा आणि सामना जिंकलाय तो गावदेवी वामजा संघाने. अभिनंदन अँड हार्ड लक गौरी स्पोर्ट्स नेवाली राजेश कातार अँड कंपनी, तुमचा देखील मनापासून आभार. तर मॅन ऑफ द मॅच इथे लो स्कोरिंग गोलंदाजाकडे आम्ही बोलतोय, तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी असेल खेळाडू. नो डाऊट्स ऑलराऊंडर प्रणय म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. तर नागाव संघाच्या कॅप्टन टॉससाठी या मॅच असेल वामजे विरुद्ध नागाव. सेकंड राऊंड फर्स्ट मॅच टॉस इथे केला जाईल, परंतु मॅन ऑफ द मॅच साठी प्रणय म्हात्रेला आम्ही पहिल्यांदा इन्व्हाइट करतोय आणि मॅन ऑफ द मॅच